नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज एसपी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, सरळ सेवा भरती संदर्भात एक नवीन अपडेट आलेला आहे। त्या अपडेटविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे नवनवीन अपडेट्स येतील ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुमच्याकडून मिस होणार नाहीत। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष जे आहेत कल्पेश यादव सर, यांनी महा आय टीचे संचालक अजित पाटील यांची भेट घेतलेली आहे। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि या भेटीमध्ये त्यांची काय काय चर्चा झालेली आहे, तसेच महा आय टी ही खाजगी कंपनीची निवड कधी करणार आहे, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात। तर मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे कल्पेश यादव सर यांनी महा आय टीचे संचालक अजित पाटील यांना एक निवेदन दिलेलं आहे, त्याबद्दल आपण माहिती बघणार आहे। तर बघा मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्पेश यादव, जे निवेदन आहे ते 1 ऑक्टोबर 2020 म्हणजे काल दिलेलं आहे। यामध्ये बघा, प्रति माननीय श्री अजित पाटील, व्यवस्थापक महा आय टी महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य महा आय टीचे व्यवस्थापक आहेत श्री अजित पाटील यांना हे निवेदन त्यांनी दिलेलं आहे। आणि बघा मित्रांनो, यामध्ये विषय जो आहे तो आहे महा आय टी कंपनीकडून सुरू असणारी कंपनी निवड प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत। तर यामध्ये बघा मित्रांनो, यामध्ये मेन महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो बघा, महा आय टीकडून सरळ सेवा पदभरतीसाठीची कंपनी नेमणूक करण्याची निवड प्रक्रिया सुरू असून ती ऑगस्टच्या पहिल्या 2 आठवड्यात पूर्ण होईल अस्वस्थ केले होते। सप्टेंबर महिना उलटून देखील अद्याप ही प्रक्रिया जैसे ते आहे, हा विद्यार्थ्यांच्या सोबतचा खेळ बंद करा। तर महा आय टीची जी प्रक्रिया जी आहे ती ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होणार होती, पण आता सप्टेंबर महिना उलटून देखील ही प्रक्रिया, कंपनी निवड बाबतची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली नाही। त्यामुळे हे निवेदन आय टीचे संचालक अजित पाटील यांना दिलेलं आहे। तर अनेक वेळा ही निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे। आत्तापर्यंत 27 वेळा ही निविदा प्रक्रिया मुदतवाढ देऊन पुढे ढकलण्यात आली आहे। याबाबत माननीय अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कार्यवाही चालू असून भरती पारदर्शक व्हावी या उद्देशाने ही प्रक्रिया काटेकोर पद्धतीने सुरू असल्याचे सांगितलेले आहे। तर अजित पाटील यांच्याशी कल्पेश यादव सरांनी संपर्क साधला असता त्यांनी भरती प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी या उद्देशाने कंपनी निवड बाबतीत विलंब होत आहे असं सांगितलेलं आहे। तसेच बघा, हे स्तुत्य असले तरी होत असलेल्या विलंबाने राज्यातील तरुणांच्या मध्ये अस्वस्थतेत वाढ होत आहे, तरी आपण याबाबत विद्यार्थ्यांच्या मधील संभ्रम दूर व्हावा या उद्देशाने लेखी खुलासा देऊन याबाबत माहिती द्यावी, अशा प्रकारचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे। तर ही जी निवड प्रक्रिया आहे ती कधी होईल याबाबत लेखी खुलासा द्यावा, त्यावेळेस विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर होईल, अशा प्रकारचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे। खाली स्टॅम्प आहे महा आय टीचा, त्यांनी रिसीव केलेला आहे 1 ऑक्टोबर 2020। तर कालच हे निवेदन त्यांनी दिलेलं आहे। तर कंपनी निवड 6 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ आहे आणि कंपनी निवड ही लवकरात लवकर व्हावी अशी आशा करतो। तर या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ होता। बघूयात आता नक्की पुढे काय होते ते, कंपनी निवडीबाबत अजून काही अपडेट येतील ते मी तुमच्यापर्यंत पोचवतच राहील। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।